Hi students, today we are going to learn lesson number 1, Natural Resources, part 2, listen carefully. Air. The air in the atmosphere around the earth contains nitrogen, oxygen, carbon dioxide, 6 inert gases, nitrogen dioxide, sulfur dioxide, water vapor and dust particles. पृथ्वीच्या सभोवताली असलेल्या वातावरणाच्या थरातील हवेत विविध वायूंचा समावेश होतो. विविध घटक असतात, त्यामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साइड, 6 निष्क्रिय वायू, नायट्रोजन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड आणि पाण्याची वाफ तसेच धुळीचे कण यांचा समावेश होतो. द ट्रोपोस्फिअर कंटेन्स अबाउट 80% ऑफ टोटल मास ऑफ गॅसेस इन द एअर. म्हणजेच पृथ्वीच्या तपांबरामध्ये एकूण वायूंपैकी 80% वायू असतात. व्हाईल दिस प्रोपोर्शन इज अबाउट 90% इन द स्ट्रॅटोस्फिअर. म्हणजे स्थितांबरामध्ये या वायूंचं प्रमाण 19% एवढं असतं. फर्दर इन द मेसोफेअर अँड आयनोस्फिअर द प्रोपोर्शन ऑफ द मास ऑफ गॅसेस गोज ऑन डिक्रीजिंग. आणि मेसोफेअर आणि आयनोस्फिअर या दोन थरांमध्ये या गॅसेसचं प्रमाण कमी होत जातं, डिक्रीजिंग होत जातं, म्हणजे कमी होत जातं. गॅसेस आर नॉट फाउंड इन द एक्सोफिअर अँड बियॉन्ड. आणि या गॅसेसचं प्रमाण एक्सोफिअर आणि त्याच्या पुढील स्तरामध्ये दिसत नाही. तर अशा प्रकारे आपण हवेतील विविध घटक बघितलेच आहेत. त्यानंतर आपण बघूया. यू कॅन सी दॅट एअर इज मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅसेस अँड इज द चीफ कॉन्स्टिट्युएंट ऑफ द अर्थ ॲटमॉस्फिअर. आणि या हवेमध्ये विविध घटकांचा समावेश होतो आणि त्यामध्ये एअर म्हणजे हवा हा एक मुख्य घटक आहे. बिसाइड्स दीज गॅसेस एअर ऑल्सो कंटेन्स वॉटर वेपर अँड डस्ट पार्टिकल्स. आणि या वायूंव्यतिरिक्त हवेमध्ये पाण्याची वाफ आणि धुळीचे कण यांचा देखील समावेश असतो. द अमाऊंट ऑफ द गॅसेस इन द एअर इज द ग्रेटेस्ट नियर द सरफेस. पृथ्वीच्या जवळच्या थरामध्ये म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वायूंचं प्रमाण हे जास्त असतं. द अमाऊंट ऑफ गॅसेस म्हणजे वायूंचं प्रमाण हे जास्त असतं. अँड डिक्रीज ॲज वी गो हायर. आणि आपण जसे उंच जाऊ तसतसं त्याचं प्रमाण काय होत जातं, कमी होत जातं. एअर बिकम्स रेअर ॲट हायर ॲल्टिट्यूड. म्हणजेच हवेचं प्रमाण हे जसजसं उंच जाऊ तसतसं काय होत जातं, कमी होत जातं. द प्रोपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर अँड सम ऑफ देअर युजेस आर गिवन हियर. लुक ॲट द फिगर. प्रोपोर्शन ऑफ व्हेरियस गॅसेस इन द एअर. हवेमधील विविध घटकांचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं आहे. त्यामध्ये बघा, नायट्रोजन 78%, ऑक्सिजन 21%, आर्गॉन 0.9%, अदर कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर इतर वायू इतर घटक अँड कार्बन डायऑक्साईड इज 0.03%. अशा प्रकारे हे वायूंचं हवेतील प्रमाण. नाऊ वी सी सम युजेस ऑफ गॅसेस इन द एअर. हवेतील जे घटक आहेत वायू त्यांचे आपण काही उपयोग बघणार आहोत. त्यामध्ये पहिले बघणार आहोत नायट्रोजन. नायट्रोजन हेल्प्स लिव्हिंग थिंग्स टू बिल्ड द नेसेसरी प्रोटीन्स. म्हणजे प्रथिनं निर्माण करण्यामध्ये याचा उपयोग होतो. इट इज यूजफुल इन द प्रोडक्शन ऑफ अमोनिया. अमोनियाच्या निर्मितीमध्ये त्याचा वापर होतो. अँड इन एअरटाईट पॅकेजिंग ऑफ फूड स्टफ्स. आणि हवाबंद जे पदार्थ असतात त्यामध्ये देखील नायट्रोजनचा वापर केला जातो. ऑक्सिजन इज नेसेसरी फॉर रिस्पायरेशन इन लिव्हिंग थिंग्स अँड फॉर कॉम्बुशन्स. म्हणजे आपल्याला श्वासोच्छवास करण्यासाठी
ऑक्सिजनचा वापर केला जातो. कार्बन डायऑक्साइड प्लांट्स यूज इट फॉर प्रोड्यूसिंग देअर फूड. वनस्पती त्यांचं अन्न निर्माण करण्यासाठी कार्बन डायऑक्साइडचा वापर करतात. यूज्ड इन फायर एक्सटिंक्शर्स म्हणजेच आग विझवण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्यामध्ये सुद्धा कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो. नेक्स्ट अर्गॉन यूज इन इलेक्ट्रिक बल्ब. इलेक्ट्रिक बल्ब्समध्ये अर्गॉनचा वापर केला जातो. हेलियम यूज फॉर ऑब्टेनिंग लो टेम्परेचर अँड ऑल्सो फॉर जनरेटिंग लिफ्ट इन एअरशिप्स. म्हणजेच हेलियमचा वापर हा कमी तापमान मिळवण्यासाठी तसंच विना पंख्याच्या विमानांमध्ये याचा वापर केला जातो. नियॉन इज यूज इन डेकोरेटिव लाईट्स अँड फॉर स्ट्रीट लाईटिंग. रस्त्यावरील जे लाईट्स असतात त्यामध्ये नियॉनचा वापर केला जातो. क्रिप्टॉन यूज इन फ्लोरोसंट ट्यूब्स. फ्लोरोसंट पाईपमध्ये क्रिप्टॉनचा वापर केला जातो. झेनॉन इज यूज इन फ्लॅश फोटोग्राफी. झेनॉनचा वापर फ्लॅश फोटोग्राफीमध्ये केला जातो. अशा प्रकारे आपण हवेतील वायूंचा उपयोग समजून घेतलेला आहे. आता आपण बघणार आहोत एअर पोल्युशन. ऑब्झर्व अँड डिस्कस व्हॉट इज सिमिलॅरिटी इन थ्री पिक्चर्स बिलो. खाली तीन चित्र दिलेली आहेत, त्या तीनही चित्रांचे निरीक्षण करून त्या चित्रांमध्ये काय समानता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर चला बघूया. ऑल द अबव पिक्चर शो लार्ज स्केल इमिशन ऑफ स्मोक थ्रू डिफरंट एजन्सीस. म्हणजे विविध माध्यमातून आपल्याला धुराचं उत्सर्जन होताना दिसत आहे, मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर येत आहे. धी स्मोक डायरेक्टली मिक्सेस विथ द ॲटमॉस्फिअर. आणि हा स्मोक म्हणजे धूर डायरेक्टली वातावरणातील हवेमध्ये मिसळला जातो. डिस्टर्बिंग द बॅलन्स बिटवीन कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर. आणि त्यामुळे काय होतं, हवेतील घटकांचा समतोल बिघडतो. बॅलन्स म्हणजे समतोल बिघडतो. दिस इज कॉल्ड एअर पोल्युशन. आणि यालाच काय म्हणतात, हवेचं प्रदूषण असे म्हणतात. एअर पोल्युशन म्हणजे हवेचे प्रदूषण. हार्मफुल गॅसेस आर गिवन आउट थ्रू कॉम्बुशन ऑफ फ्युल इन व्हेइकल्स अँड इन बिग इंडस्ट्रीज अँड ऑल्सो थ्रू इनकम्प्लीट कॉम्बुशन्स ऑफ फ्युल्स लाईक फूड अँड कोल. ॲज अ रिझल्ट एअर पोल्युशन इज इन्क्रीझिंग डे बाय डे. आता आपण बघूया जे हार्मफुल गॅसेस म्हणजे जी घातक वायू आहेत ते वाहनांमधून, इंडस्ट्रीज म्हणजे कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर जो धूर बाहेर येतो, तसेच लाकूड आणि कोळशाचं जे अपूर्ण ज्वलन होतं त्या अपूर्ण ज्वलनातून या धुराचा मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन होत असते. आणि त्यामुळे दिवसेंदिवस हवेचं प्रदूषण वाढत असताना आपल्याला दिसत आहे. हार्मफुल सबस्टन्सेस रिलीज इन एअर थ्रू कंबशन ऑफ फ्यूल. म्हणजेच हवेमध्ये काही घातक घटक सोडले जातात, त्या घातक घटकांविषयी आपण बघणार आहोत. यामध्ये नायट्रोजन डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड अँड सूट असे घातक घटक हवेमध्ये सोडलेले असतात. या घातक घटकांचा आपल्यावर अतिशय घातक असा परिणाम होत असतो. आता आपण बघणार आहोत ओझोन लेयर. ओझोन लेयर द प्रोटेक्टिव शेल. ओझोन लेयर हा आपला संरक्षक कवच आहे. प्रोटेक्टिव म्हणजे संरक्षक, शेल म्हणजे कवच. देअर इज अ लेयर ऑफ ओझोन गॅस इन द लोअर पार्ट ऑफ स्ट्रॅटोस्फिअर.
ओजोन गैस इज नॉट डायरेक्टली यूजफुल फॉर द सर्वाइवल ऑफ लिविंग थिंग्स, म्हणजेच ओझोन गॅस हा सजीवांना प्रत्यक्ष उपयोगाचा नसतो, येट तरीसुद्धा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लिविंग थिंग्स टू हॅव दिस लेअर ऑफ ओझोन ॲट अ हाय अल्टिट्यूड अराउंड द अर्थ. आणि तरीसुद्धा हा ओझोन लेअर हा सजीवांना महत्त्वाचा आहे. तो कसा? द अल्ट्राव्हायलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर लिविंग थिंग्स. सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण, अल्ट्राव्हायलेट म्हणजे अतिनील किरण, ही सजीवांना घातक असतात, हार्मफुल असतात. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब दिस रेज, आणि ओझोन गॅस काय करतो, या किरणांना शोषून घेतो, ॲब्झॉर्ब करून घेतो. ॲज अ रिझल्ट लाईफ ऑन द अर्थ इज प्रोटेक्टेड, आणि त्यामुळे पृथ्वीवरील जे जीवन आहे ते सुरक्षित झालेले आहे, म्हणून त्याला पृथ्वीचं संरक्षक कवच असे म्हणतात. द ओझोन लेअर इज डिस्ट्रॉइड इफ केमिकल गॅसेस लाईक कार्बन टेट्राक्लोराईड ऑर द क्लोरोफ्लोरोकार्बन्स यूज इन एअर कंडिशनर अँड रेफ्रिजरेटर्स मिक्स विथ द एअर. आणि या दोन वायूंमुळे ओझोन लेअरला धोका निर्माण होत असतो, ओझोन वायूचा नाश होत असतो. अशा प्रकारे आपण बघितलं की ओझोन वायू हा सजीवांसाठी किती महत्त्वाचा आहे. आणि म्हणूनच द 16 सप्टेंबर इज सेलिब्रेटेड ॲज ओझोन प्रोटेक्शन डे ऑल ओवर द वर्ल्ड टू मेक एव्हरी वन अवेअर ऑफ द इम्पॉर्टन्स ऑफ ओझोन. आणि म्हणूनच सर्वांना या ओझोन वायूचं महत्त्व समजावं म्हणून 16 सप्टेंबर म्हणजे 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन प्रोटेक्शन डे म्हणजेच ओझोन संरक्षण दिवस मांडला जातो. इन मेट्रोपॉलिटन सिटीज लाईक मुंबई, पुणे ऑर नागपूर, बोर्ड्स आर डिस्प्लेड ॲट प्लेसेस ऑफ हेवी ट्रॅफिक टू शो द प्रोपोर्शन ऑफ द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द एअर ॲट दॅट प्लेस. म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये ज्या ठिकाणी जास्त वाहतूक कोंडी होते म्हणजेच ट्रॅफिक होते, त्या ठिकाणी असे बोर्ड्स लावलेले असतात, आणि त्या बोर्ड्सवर हवेमध्ये कोणकोणते वायू किती प्रमाणात आहे हे दाखवले जाते. ड्यू टू दिस बोर्ड, आणि या बोर्डमुळे वी कॅन सी द अमाऊंट ऑफ हार्मफुल एलिमेंट्स इन द एअर. आणि त्या बोर्डमुळे आपल्याला हे कळू शकते की हवेमध्ये किती प्रमाणात घातक घटक मिसळलेले आहेत. अशा पद्धतीने आपण या भागाची माहिती घेतलेली आहे. इन नेक्स्ट सेशन वी विल डिस्कस अबाउट वॉटर अँड लँड.